नटून थटून मानेवर केस पकडून टाकून जाते कुठे आता कळलं काय केलंय काय मयूर कशाबद्दल बोलतोय मयूर तुझ्या मयूरच राजीव सराफाबरोबर लपड लपड अत्याबाई बोलताना जरा विचार करून बोला तिने करताना विचार नाही केला मी बोलताना कशा पण विचार करायचा थांब दावती तुला ये बघ आणि डोळे पांढरे कर बघ तू भी बघ रे मयू हे काय आहे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट तुझ्या अपयशाचं सर्टिफिकेट आहे अगर दाताच्या कण्या होईस तर बोंबलून बोंबलून सांगत होती पोरगी नटून थटून बाहेर हिंडतीये केस मोकळे टाकून तेव्हा तुला काही वाटलं नाही तेव्हा सांगत होते ना तेव्हा माझं तोंड दिसत होत आणि आता बोलतीस ग अगं ती श्रीमंत लोक आहेत ग दहा पोरी फिरवतील आणि 11 वी लग्न करतील पण हिच काय ही अशीच घरात बसून राहील ना तर काय करणार आहे कोण करेल हिच्याशी लगीन आता तू कशाला गेली होतीस तिकडे ठुमके मारायला गेली होती ठुमके अग येळीत लगीन करायला पाहिजे होत हिच आता मनाली सारखा कोणीतरी समजूतदार नवरा गावला तर ठीक नाही तर काय होणार हिच अत्या जरा हळू बोल ना बाहेरचे लोक ऐकताय अरे ऐकू दे ना लोकांनी समद बघितलं आणि समद ऐकलं बी आणि माझं तोंड धरल्यापेक्षा हिच तोंड धर बजा मी हात जोडते म्हणजे का तुझ्याकडं या मयूष लगीन कर ग बाबा आजे काय बोलतेस मी आता कस काय लगीन करू असं नको बोलू अरे तिची जबाबदारी आहे बाबा माझ्यावर अरे तिच्या बापाला मी शब्द दिला होता तिच्या गळ्यात काळे बनीत घातल्याशिवाय मी डोळे बंद करणार नाही म्हणून तू लगीन कर नाही तर मी तुझे पाय सोडणार नाही फक्त तुझ्या विनंतीसाठी मी मयुरीशी लगीन करायला तयार आहे हो अग ब्युटी हो तेच सांगते मी तुझ्याकडेच यायला निघाले होते पण आत्याजीने माझे आणि राजवीर सरांचे फोटो सगळ्यांना दाखवले चाळीभर चर्चा सुरू आहे त्याची ब्युटी मला सांग माझी काय चूक आहे पार्टीमध्ये ऐन टाइमाला गोंधळ झाला म्हणून मला भाऊसाहेबचं मयुरी व्हावं लागलं मयूर तू शांत हो अगं कशी शांत हो मी ब्युटी या सगळ्या प्रकरणामुळे माझ्याशी कोणी बोलणार नाही मला सगळी नावं ठेवतील माझं लग्न होणार नाही म्हणून आत्या आजीने माझं लग्न बजाशी लावायचं ठरवलं आहे हॅलो हॅलो मयू मयुरीचं लग्न करण्याचा निर्णय तू घेतलास
वय दादा अरे माझी भी नात आहे ती तिच्यासाठी जे योग्य आहे तेच मी करते तिच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हा विचार करायचा तुला कुठे सांगितलंय तो विचार करायला तिचा आजोबा अजून जिवंत आहे दादा काय ग मयुरे दादा अरे हिच्या बाई मला बोलतोय स्वयं तू तू ग तू अर्ध सत्य तेवढं सांगितलं स्वय दादाला तू कुठं शान खाल्लंस ते नाही सांगितलं स्वय खबरदार माझ्या मयूला नावं ठेवलीस तर तिनं असं काय पण केलेलं नाही अजिबात बेजबाबदार नाही आणि तू जी दिवसभर केळतेस ना दादा एवढा चहा पितेस तो तुझ्या नरड्यात जातो ना तो हिच्यामुळे जातो माझं जेवण कांदी वर काढलं दादा तू या पारी पळ ही पोरगी एवढी उपकार करते आमच्यावर म्हणून काय रंग उधळायला मोकळी आहे का ती तिला काय पण केलेलं नाही ठीक आहे मग डॉक्टर घे आणि मिराव एवढं डोक्यावर घेऊन मिरवलत ना तुम्ही समजानी म्हणून तोंडावर पाडलंय रे हिनी डोळ्यावर झापड आली तुमच्या खोट वाटतय कुठं गेलं ती हे बघ 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 मला असं काय बघायचं नाही मला समज व्यवस्थित कळत व्यवस्थित कळतय ना जाग म्हणे आरतीच ताटच घेऊन ये वाळते आरतीच काढते अरे दादा कळत कस नाही तुला गावभर चर्चा झाली यायच्या लपड्याची कसा बसा मी माझ्या बाजाला तयार केला रे अरे तू लग्न करायला तयार मयुरीशी मयुरीशी लग्न करायला तयार आहेस का तिच्या मानाचा इशार केलायस का आहे का संमती तिची त्याला कशा पाई बोलतोय अरे हे नशीब समजतो म्हणून लगीन करतोय अरे हिने तर समजांच्या तोंडाला काळच पाचलंय ना कोण करेल आता हिच्याची लगीन तिने असं काय पण केलेलं आणि तिच्या मर्जी विरुद्ध कोणी तिचं लग्न करायचा इच्छा जरी केला तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी अशा न पोरीला घरात बसवशील काय आमची बस बस माझं बोलणं संपलेलं आहे माझा या लग्नाला विरोध आहे मला हे लग्न मान्य नाही बघ काय फोटो आलेत बा आपल्या ब्रोचे एक सो एक आलेत अरे काय काम काय करत बसले इकडे बाहेर आहे ना फोटो बघ ना हे बघ हे बघ अरे भारी आलं ये तू पण तू पण सगळ्यांना फोटो दाखवतो काय दिसलेत म्हणजे आपण तर बोलत होतो का लग्नात लावायला पाहिजे होत असले ढासू फोटो आले हे बघा मधू मलती अय्या या मयुरी मॅडम आहेत ना है ना किती गोड दिसतात अगदी मी आणि साहेब जसे एकत्र दिसू तसेच शंभर वर्ष प्रेम करणार आहात तुम्ही माझ्यावर ते कालचे रोमॅन्टिक वाले डान्स पाहिले ना तू सगळे त्याचे फोटो आले ते बघ बघ ना बाबा हात आपल्याला असला आवडलाय ना रे गॅरी त्याला बघ ना काय म्हणतोस हा तर होता ना सगळा प्रोग्राम अटेंड करायला काय भाऊसाहेब हा आणि जर तू डान्स नसशील बघितला ना तर ऍक्च्युली चांगलंच झालं कारण मिस मयुरी आणि माझं प्रेम आमचा डान्स जर तू बघितला असतास ना तर कधी एकदा आम्ही लग्न करतो एकमेकांसोबत म्हणून मागे लागला असतास आमच्या
पण सर त्यांनी नकार दिलाय ना तुम्हाला, मग कशाला उगाच. आणि तुम्ही श्रीमंत, त्या गरीब, त्यांना उगाच त्रास होऊ शकतो ना या गोष्टीचा. ए भाऊ, उगाच पनोती लावू नको. हा सगळं ठरलंय, सगळं फिक्स झालंय, काल गळ्यात हार पण पडलाय, लग्न होणार आणि हा फोटो ब्रोच्या बेडरूम मध्ये लागणार. काय रे भाऊसाहेब, काय रे कुठे हरवलास? कम ऑन बॅक टू वर्क नाव. आणि तुम्ही सगळे पण आपापल्या कामाला लागा. साहेब, स्वप्नातल्या चित्राप्रमाणे दिसली असेल का जोडी आपली? हातामध्ये हात गुंत, सासरची होडी आपली. झालं तुमचं झोंगाट, झालं. आपल्याला आता भाऊशी मॅन टू मॅन बोलायचंय. चला फोटो द्या. आपल्याला माहिती आहे मुलपट कसा ऑन झाला होता, त्यानेच कांड केला. आपण सांगतो ना तुला, आता नुसता त्याला येऊ दे, आला का त्याला गोळा करून भरायचा. आपण माहिती ना, माहिती ना. हा फोटो दे. एका पार्टीत दोन दोन भूमिका बजावताना मी पार फसले रे देवा. आता प्लीज आणखी फसवू नको. बजा, ये बजा. एक मिनिट, मी थांबायचं नाही, मला इथं लवकर बाहेर ये. बजा, अरे थांब, कुठे चाललास तू? जाऊ नका तुम्ही, थांबा इथे. असं म्हणताय? हा बजा, बाहेर येतोस का? मी आत येणार नाही, तूच बाहेर ये. अरे मयुरी चल, पुढे लोकांना कळलं तर छान घालतील आपल्या तोंडात. मयुरीचं लफड मला वाटलंच होत. हो मला बी वाटलं होत. काय करणार आता तुम्ही सांगा मला, तुमच्या पोरीने उद्या लफड केलं, लोक छितू नाही का करणार तुमच्या तोंडावर? हा अशा पल्ला तुम्ही घरात ठेवाल का? लगीन नाही का लावून देणार तिचं? हो पण मयुरीचं नक्की काय झालंय? अहो मयुरीच, जाऊ दे, मी कशाला बोलू? हा मी उगाच बोलायचे आणि या लोकांना वाटायचं मी मयुरीचं लफड आहे म्हणून गावभर केलं. कसलं लफड? अरे बजब, तू सांग ना आत्याबाई, समजव ना, जाऊ नका. हो तिचं काय, मी विनाय थांबायचो. अरे डोक्याला ज्याच करा उभलं, ती म्हणतय थांब ना. आत्याबाई थांबा, अहो जाऊ नका तुम्ही, ऐका माझं, आपण बसून बोलूया हवं तर. आत्या, आपण घरात बोलूया ना, चल ना. आत्या 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 आत येणार नाही. आज कसं बाई यायचं आत्यानी? तुझ्या बहिणीने आणलेलं शेण वाटून खायचंय? उद्या लोकांना कळलं की मयुरीने तुमच्या तोंडात शेण घातलं, जहाजा वर पोचायचा. मयुरी खाईल शेण आणि लोक चर्चा करतील आपल्या घराण्याची. चल बजा, चल. ऐका मस्त, तुम्ही जाऊ नका. हवं तर मयूच्या वतीने मी माफी मागते हो तुमची. हवं तर पदर पसरते तुमच्याकडे, पण माझ्या मयूला पदरात घ्या हो. ठीक आहे, काय करणार? आज कसा त्या मयुरीचा गेम ओव्हर केलाय, लवकरच त्या बॉडीगार्डचा पत्ता कट करणार आहे. म्हणजे एकाच होईल, दोन आयुष्य बेरंग. आंटी, यु आर सो ग्रेट. आंटी मी तर म्हणते बरं झालं मयुरी आणि राजवीरने एकत्र डान्स केला. हा नाहीतर आपल्याला त्या दोघांचे फोटोज कसे मिळाले असते? कम इन.
वेलकम वेलकम. शोधलं हार चोर? दोन दिवसात शोधून काढणार होतास ना, कुठे आहे चोर? हो मॅम, तपास सुरू आहे. पावसाहेब, कशावरून मयुरीने तो हार चोरला नाही? म्हणजे पार्टीमध्ये तिच्याच पर्स मध्ये सापडला होता ना तो हार, कशावरून ती चोर नाहीये? मॅम ते बघावं लागेल. बघावं लागेल म्हणजे? तू तर त्या मयुरीवर संशय घेणारच नाहीस. आणि आंटी, तो राजवीर तर मयुरीच्या मागे पुढेच करत असतो. तस जर असेल तर भाऊसाहेबला कधीच चोर सापडणार नाही. आणि जर तस झालं तर स्वतःहून कामावर यायचं नाही. हा अगदी दूर ला कळलं कळलं. यस मॅम. भाऊसाहेब आउट. तू तर त्या मयुरीवर संशय घेणारच नाहीस. तस जर असेल तर भाऊसाहेबला कधीच चोर सापडणार नाही. आणि जर तस झालं तर स्वतःहून कामावर यायचं नाही. हा तुझं टेन्शन मला कळतंय भाऊसाहेब. म्हणजे सरांना बॉडीगार्ड आणि मयुरी एकच आहेत हे कळलंय? चल उतर मागे बस. सर. भाऊसाहेब चल मागे बस, बोललो ना. अहो सर. चल उतर उतर. अहो सर. अहो सर काय करताय तुम्ही? मी नेतो गाडी. भाऊसाहेब चल बस मागे. अहो नको सर, मी खरंच नाही. टेन्शन मध्ये गाडी चालवू नये, गाडी मी चालवणार, बस मागे. अहो सर नको, तुम्हाला कशाला त्रास होतो? आणि मला नाहीये कसलं टेन्शन, मी जाईन. चेहरा बघितलास तुझा, एवढा स्ट्रेस दिसतोयस. उगाच ट्राफिक मध्ये ठोकशील कोणावर गाडी? चल बस 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 पटकन. सर मी घरापर्यंत सोडतो तुझ्या. इट्स अन ऑर्डर. बस काय करतोयस तू? अरे कसा बसलाय असं, एवढं टेन्शन घेऊ नकोस. हे बघ भाऊसाहेब, आता कसलाही विचार न करता हात पसरून वर पाहून कसलंच टेन्शन न घेता वारा फील कर. बघ टेन्शन कसं दूर होईल तुझं ते. सर असं काही नसतं. इट्स अन ऑर्डर भाऊसाहेब. ते करून तर बघ. करणार आहेस की मी तुला फिरवत राहू मोपेडने असाच? नाही नाही नको नको सर. ठीक आहे मी करतो. गुड. भाऊसाहेब ऍक्च्युली माझं या एरियात जरा काम आहे, मी माझी गाडी इकडेच मागवून घेतो, इथून पुढे तू जा तुझ्या घरी. भाऊसाहेब मला खात्री आहे काहीही झालं तरी खरा चोर तू शोधून काढशीलच.
त्यामुळे कसलं टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, नीट जा. राजीव सर, तुम्ही इतका सपोर्ट करता मला आणि मी मात्र नेहमी तुम्हाला नकार देऊन तुम्हाला दुखवते. अरे जा. थँक्यू सर. सर, हेल्मेट. सॉरी. मिस मयुरी, काहीही झालं तरी मी कायम असाच तुमच्या पाठीशी उभा राहीन. आई, थांब तिथेच. केलास तेवढा तमाशा पुरे झाला. आई, तू एक शब्दही बोलू नकोस. मला आबांचा नाही, तुझा निर्णय ऐकायचा आहे. तू बजाशी लग्न करणार आहेस की नाही? तू जे केलंयस ना, त्यामुळे समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाहीये आम्हाला. रणशिंगे आणि सराफ हे नातं कधीही जुळू शकत नाही हे मी तुला सांगितलं असताना सुद्धा तू थांब. अग, जाऊ द्या, आपलं लेकरू आहे, खाल्लं शेण तिने. आई, अगं जाऊ दे म्हणलं ना, कुंदे ऐकतेस का? अगं खाल्लं तिने शेण. आई, अगं काम देतेस. उगत चुकीच्या गोष्टीसाठी तिला पाठीशी घालू नकोस. तिच्यामुळे आज तोंड काळं करायची वेळ आली आपल्यावर. उचलती राख आणि फास माझ्या तोंडाला. आई, काय लोकांनी करण्यापेक्षा तूच माझं तोंड काळं कर. आई, काय बोलतेस? घे फास, घे ना. तू नाही करत ना, मीच फासते. दे आई. आई, ठीक आहे, मी बजाज लग्न करायला तयार. अजब कहानी, अजब कहानी.